दोन रिक्षावाले एक पुण्याचा तर दुसरा आळंदीचा एकाने ठरवलंय की द केरला स्टोरी पिक्चर बघायला जाणाऱ्या सगळ्यांना मोफत रिक्षा राईड द्यायची आणि दुसऱ्याने ठरवलंय की दहा महिलांना याच सिनेमाचं फ्री तिकीट द्यायचं ही अशी क्रेझ मागच्या वर्षी द कश्मीर साठी होती आणि आता अशीच सेम क्रेझ लोकांमध्ये द केरला स्टोरीसाठी निर्माण होताना दिसतेय शिवाय द कश्मीर फाईल्स प्रमाणेच या चित्रपटावरूनही आता दोन गट निर्माण झालेले दिसत आहेत एक गट या चित्रपटाच्या समर्थनार्थ ठाम आहे तर दुसरा गट या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करतोय द केरला स्टोरी पाच मे ला बॉक्स ऑफिसवर आला रिलीज पूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता आणि याचा परिणाम असा की पुढे अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात या पिक्चरचा टीजर रिलीज झाला होता तेव्हापासूनच चित्रपटाविषयीच्या वादाला तोंड फुटलं होतं आणि एप्रिल महिन्यात ट्रेलर रिलीज झाल्यावर तर अजूनच चर्चा झडू लागल्या केरळाच्या मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी ही फिल्म बनवली आहे ते राज्यातली शांतता भंग करतायत धार्मिक वाद निर्माण आणि संघ विचाराचा अजेंडा पुढे रेटताय तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असं म्हणणं आहे की या सिनेमामध्ये दहशतवादाचा खरा चेहरा समोर येतो हायकोर्टमध्ये या सिनेमावर बंदी घालण्याचा मुद्दा मांडला गेला तेव्हा या सिनेमावर बंदी घालणार नाही परंतु सिनेमात दाखवलेल्या गोष्टींमागचं तथ्य आणि सत्य तपासून ते दुरुस्त करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आता पिक्चरचा बेसिक विषय काय आहे तर टीजर मध्ये आपल्याला एक बुरखा घातलेली मुलगी दिसते जिचं नाव शालिनी उन्नी कृष्णन असं आहे तिला नर्स बनून काहीतरी चांगलं काम करायचं चा असतं पण आता ती अफगाणिस्तानातल्या आहे एक दहशतवादी आहे आणि ती एकटी नाहीये तर अशा बत्तीस हजार मुली आहेत ज्यांचं धर्मांतर करून त्यांना सिरिया आणि यमन सारख्या देशात पाठवलं गेलंय अख्खा सिनेमा या मुलीवर आधारलेला आहे आणि शालिनी उन्नी कृष्णांच्या रोल मध्ये अदा शर्मा दिसतीय आता वाद सुरू कुठे झाला झाला तर सगळ्यात पहिला तो आकड्यावरून नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये द केरला स्टोरीचा टीजर आला होता त्या टीझर मध्ये असं सांगण्यात आलं होतं की केरळ मधल्या बत्तीस हजारांपेक्षा जास्त मुलींची महिलांची तस्करी करून त्यांना आयसीज या दहशतवादी संघटनेला विकण्यात आला आहे हे रॅकेट केरळला इस्लामिक राज्यामध्ये रूपांतरित करण्याच्या मोठ्या ऑपरेशनचा भाग आहे या टीजर नंतर पिक्चरचे लेखक दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी असा दावा केलेला की यातली कुठलीच गोष्ट खोटी किंवा पक्षपाती नाही दोन हजार नऊ पासून केरळ आणि मंगळूरमध्ये मध्ये सुमारे बत्तीस हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं इस्लाम मध्ये धर्मांतर करून त्यांना सिरिया अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आलं त्यातल्या काही जणींना जबरदस्तीने आयसीज मध्ये दाखल करण्यात आलं ही वस्तुस्थिती मान्य करूनही सरकार अशा आंतरराष्ट्रीय कटांविरुद्ध कोणतीही ठोस पावलं उचलत नाही माझ्या तीन ते चार वर्षांच्या संशोधनादरम्यान केरळमधून अपहरण आणि तस्करी करून गायब झालेल्यांपैकी कित्येक मुली अफगाणिस्तान आणि सिरियाच्या तुरुंगात सापडल्या होत्या पण या टीझरमध्ये आलेल्या बत्तीस हजार मुली या आकड्यामुळे वादाला तोंड फुटलं केरळच्या मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले काँग्रेसने बत्तीस हजार मुलींचा आकडा कुठून आणला असा सवाल केला तेव्हा सुदीप तो सेन यांनी पिक्चर रिलीज झाल्यावर माझ्याकडचे संदर्भ देईन असं स्पष्टीकरण दिलं त्यामुळे त्यांचा हा दावा म्हणजे केरळची बदनामी करण्याचा डाव असल्याची टीका झाली सिनेमाचा टीजर जेव्हा युट्यूबवर रिलीज करण्यात आला तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये बत्तीस हजार हाच आकडा लिहिलेला होता पण नंतर तो बदलून तीन करण्यात आला आणि त्यामुळे दावे प्रतिदावे आणखीन जोमात सुरू झाले आणि सिनेमा अजूनच जास्त वादाच्या भोवऱ्यात सापडला सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला कात्री लावली इंडिया टुडे ने दिलेल्या रिपोर्टनुसार सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने द केरला स्टोरी चित्रपटाला हिरवा कंदील देताना या चित्रपटातले एकूण दहा सीन्स हटवण्यास सांगितलं होतं केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांच्या मुलाखतीचा सीनही पिक्चरमधून हटवण्यात आला असल्याची माहिती मिळते शिवाय हिंदू देवतांचा उल्लेख असलेले डायलॉग आणि अनुचित संदर्भ सुद्धा हटवण्याचा आदेश निर्मात्यांना देण्यात आला होता आता येऊ सिनेमाच्या कलेक्शनवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे आता समोर आले ते पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की पहिल्याच दिवशी या सिनेमाने चांगली कमाई केली सॅक नेलच्या रिपोर्टनुसार द केरला स्टोरीने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सात पॉइंट पाच कोटींचा आकडा गाठलाय ही अंदाजे सांगितलेली आकडेवारी आहे त्यामुळे अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात थोडा बदल निघू शकतो मागच्या वर्षी आलेल्या द कश्मीर फाईल्स शी कम्पेअर केलं तर द केरला स्टोरीची पहिल्या दिवशीची कमाई द कश्मीर फाईल्सच्या पहिल्या दिवशीच्या कमाईपेक्षा जास्त असल्याचं लक्षात येतं द कश्मीर फाईल्सने रिलीजच्या पहिल्या दिवशी तीन पॉईंट पंचावन्न कोटींचा गल्ला जमावलेला आणि आता दोन हजार तेवीसचा द केरला स्टोरी हा पिक्चर पाचव्या नंबरचा सर्वात मोठा ओपनर ठरलाय यावर्षी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांचं कलेक्शन हे साधारणच राहिलंय आता मे महिना सुरू झालाय पण आतापर्यंत फक्त पाच हिंदी चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवली शाहरुख खानच्या पठाणने पंचावन्न कोटी रुपयांसह इतिहासातली सर्वात मोठी ओपनिंग मिळवली तर सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट पंधरा पॉइंट एक्क्याऐंशी कोटींच्या कमाईसह दुसऱ्या नंबरवर आहे रणबीर कपूरचा तू झूटी मे मकार हा चित्रपट पंधरा पॉईंट त्र्याहत्तर कोटी कमाईसह तिसऱ्या नंबरवर आहे आणि अजय देवगणचा भोला अकरा पॉईंट वीस कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि आता द केरला स्टोरी स्टोरी सात पॉईंट पाच कोटींसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आला है। द केरला स्टोरी या चित्रपटाची निर्मिती तीस कोटींच्या बजेट मध्ये करण्यात आली रिलीजच्या पहिल्या दिवशी द केरला स्टोरी तीन ते पाच कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला गेला होता पण अपेक्षेपेक्षा या चित्रपटाने जमवला आहे द केरला स्टोरी सिनेमाची तुलना द कश्मीर फाईल सोबत केली जाते आणि या सिनेमाला प्रॉपोगेंडा फिल्म सुद्धा म्हटलं जात आहे याबद्दल बोलताना निर्माते विपुल शाह म्हणाले की द केरला स्टोरी ही प्रॉपोगेंडा फिल्म आहे असं म्हणणं खूप सोपं आहे पण या चित्रपटावर टीका करणाऱ्यांनी मुळातच हा चित्रपट पाहिलेला नाही चित्रपट न पाहताच ते वेगवेगळे अंदाज बांधायत ते चुकीचे केरळमध्ये हा पिक्चर थिएटरात न लावून काही ठिकाणी अनऑफिशियली बॅन केलाय तर मध्य प्रदेशात हा पिक्चर टॅक्स फ्री करण्यात आलाय शिवाय महाराष्ट्रात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून केरला स्टोरी टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की द केरला स्टोरी ही लव जिहाद धर्मांतरण आणि दहशतवादाच्या कटाचा पर्दाफाश करते आणि त्याचा घृणास्पद चेहरा समोर आणते साधारण कन्क्लुजन काढायचं झालं तर या सिनेमाला तसा लोकांमधून मिक्स्ड रिस्पॉन्स मिळत असल्याचं समोर येतंय बाकी तुम्हाला या चित्रपटाविषयी आणि चित्रपटाच्या अराउंड घडणाऱ्या कॉन्ट्रोवर्सीविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका